ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर शहरात शिवसेना पक्षाकडून विधानसभा आढावा बैठक संपन्न झाली। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी सांगितले। उल्हासनगर शहरात शिवसेनेने मतदार यादी नेमणूक शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आणि वॉर्ड अध्यक्ष अशी पक्षबांधणी केली असून प्रत्यक्षात काम होतंय की नाही याचा आढावा आणि आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। ज्या ठिकाणी नेमणुका नसतील किंवा प्रत्यक्षात काम होत नसेल अशा जागेवर तात्काळ नेमणुका करून पक्षबांधणी केली जाणार असल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले। तसेच यावेळी अनेकांचा शिवसेना पक्षात प्रवेश देखील झालाय। या आढावा बैठकीत आमदार बालाजी किनीकर उपजिल्हा प्रमुख अरुण आशान शहर प्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर महाराज महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी धीरज ठाकूर दिलीप गायकवाड मनीषा भानुशाली व मोठ्या संख्येने शिवसेना युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरामध्ये सर्वच विभागामध्ये सर्व वॉर्डांमध्ये सर्व मतदार यादीवरती नेमणुका झालेल्या आहेत आणि नेमणुका झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये काही अडीअडचणी असतील आणि जिथे नेमणुका झाल्यात की नाही याची तपासणी करणं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने आणि आपण ज्या निवडणुका ज्या नेमणुका केलेल्या आहेत त्याप्रमाणे लोक हजर आहेत की नाही कारण अनेकांची निवड झाल्यानंतर काही व्यक्तिगत कारणामुळे वेळ देऊ शकत नाही परंतु त्या बाबतीमध्ये काम कोणामुळेही अडणार नाही आणि जे आपण काम केले ते अपडेट कसं असेल आणि चांगल्याप्रमाणे कामाला गती कशी येईल लोकाभिमुख काम कसं होईल आणि जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जी कामं होतात ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याच्या दृष्टीने आजचा हा ह्या सर्व उल्हासनगर शहरामध्ये आढावा बैठका घेण्यात आलेल्या आहेत। चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे जवळजवळ 90% चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे परंतु ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही कमतरता असतील ती जाणून घेऊन पूर्तता करण्याच्या दृष्टीने ही सर्व तयारी चालू आहे। या बैठकीला खासदार साहेबांना निमंत्रण केलं होतं परंतु पूर्वनियोजित त्यांच्या मीटिंग आहेत आणि त्या मीटिंग संपल्यानंतर ते लवकरच या मीटिंगसाठी उल्हासनगर शहरामध्ये आम्हाला जॉईंट होणार आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या परीने ते चांगल्या प्रकारचं काम करत आहे। साहेब 141 विधानसभा आहे ती शिवसेनेला तिकीट भेटणार आहे की भाजपाला आहे सध्या भाजपाचा आमदार आहे या बाबतीमध्ये वरिष्ठ निर्णय घेत असतात आणि अजून निवडणूक डिक्लेअर झालेली नाही आणि निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर तिकीट वाटप बहुतेक होत नाही त्याच्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहावं वरिष्ठ जो आदेश देतील त्याप्रमाणे सर्व काम करतील। आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।